नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या नव्या व्हिडिओमध्ये माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा श्री स्वामी समर्थ यंदा एकोणीस वर्षानंतर पुन्हा एकदा श्रावण महिन्यात अधिक मासाचा योग येत आहे यामुळे चतुर्मासात पाच महिना अस महिन्यांचा असेल विक्रम सवंत दो 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 दोन हजार ऐंशीमध्ये एकोणीस वर्षांनी म्हणजेच दोन हजार तेवीसमध्ये श्रावण हा अधिक मासमध्ये असे अधिक मास आहे यापूर्वी दोन हजार चारमध्ये श्रावण दोन महिन्याचा होता यावेळी चार जुलैपासून श्रावण सुरू होणार असून एकतीस ऑगस्टला दोन महिने पूर्ण होणार आहे अठरा जुलै ते सोळा ऑगस्ट या कालावधीत अधिक मास असेल या दरम्यान शुभ आणि शुभ शुबा कार्यांवर पूर्ण बंदी असेल साव श्रावण महिना साधारण दोन महिन्याचा असेल प्रत्येक श्रावणात फक्त चार ते पाच सोमवार येतात शिवभक्त बोळ्यांची पूजा करत असतात मात्र यावेळी आठ सोमवार श्रावणमध्ये येणार आहेत यामुळे दोन महिने शिवभक्तांचे वारे असणार आहेत या दरम्यान भगवान भोलेनाथांचा रुद्राभिषेक जलाभिषेक गंगेचे पाणी रसाने अभिषेक केला जातो रस म्हणजेच उसाचा रस यासोबतच भाविक गंगेतून काविंद आणून भगवान शंकराला जला गंगाजल अर्पण करतात शिवपुराणानुसार सावणमध्ये समुद्रमंथन झाले ज्यामुळे भगवान शिवाने विष पिऊन संपूर्ण विश्वाचे रक्षण केले परंतु या हलाल विषामुळे ते अस्वस्थ झाले आणि त्यांच्या घशात असह्य वेदना झाल्या विषाचा प्रभाव कमी करण्यासाठी सर्व देवदेवतांनी त्यांना जल अर्पण केले यामुळे सावनमध्ये शिवलिंगावर जलाभिषेक करण्याचा नियम आहे असे मानले जाते की श्रावणातील शुभ तिथीला शिवलिंगावर जलाभिषेक केल्यास मनुष्याचे सर्व दुःख दोष आणि रोग दूर होतात सनातन धर्माच्या ग्रंथात असे नमूद केले आहे की पूर्वी जगाची माता आदिशक्ती मा पार्वतीने भगवान शिवाला आपला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी क कठोर दप तपश्चर्या केली होती यासोबतच सावन महिन्यात सोमवारी उपास करून भगवान शंकराची विधिवत पूजा केली या उलट भक्तीने प्रसन्न होऊन भगवान शिवाने त्यांना इच्छित वरदान दिले पुढे सावन सोमवार व्रताचे पुण्य लाभल्याने माता पार्वती आणि भगवान शिव यांचा विवाह झाला त्यामुळे सावन महिना सोमवार विशेष महत्त्वाचा आहे या कारणास्तव इच्छित जीवनसाथी मिळवण्यासाठी श्रावण सोमवार व्रत पाळले जाते याशिवाय शिवाचा आशीर्वाद घेण्यासाठी श्रावण सोमवार वर्त पाळले जाते या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे त्यानंतर भगवान शंकराला जगलाभिषेक करावा तसेच देवी पार्वती आणि नंदीला गंगाजल किंवा दूर दूध अर्पण करा पावसाची सुरुवात श्रावणात होते पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून आणि सौभाग्यासाठी श्रावण महिना अत्यंत पवित्र मानला जातो भगवान भोलेनाथांची कृपा करण्यासाठी श्रावण महिना सर्वोत्तम मानला जातो अशा स्थितीत शुभ शिवपूजेसोबतच या महिन्यात भगवान भोलेनाथांच्या आवडत्या रोपाचा योग्य दिशेने लागवड केल्यास शुभ लाभ मिळू शकतात चला जाणून घेऊया शिवाला प्रसन्न करण्यासाठी घरात कोणती झाडे लावावीत यावेळी श्रावण महिना अठरा जुलैपासून सुरू झाला आहे धोत्रा ग धर्मग्रंथानुसार धोत्रा वृक्षात भगवान शिवचा वास करतात त्यामुळे निळी फुले भू भुले भंडारीला प्रिय आहेत घरातील काळ्या धोत्र्याचे रोप लावणे शुभ मानले जाते श्रावणातील कोणत्याही मंगळवारी रविवारी लावल्यास उत्तम धोतरा रोप लावल्याने नकारात्मक शक्ती घराभोवती फिरकत नाही असे मानले जाते की धोत्राचे मूळ घरामध्ये ठेवल्याने घरात सापाचा प्रवेश होत नाही तसेच धनात वाढ होते दुसरं रोप आहे शमी शमीचे झाड खूप शुभ मानले जाते असे मानले जाते की शमीचे पत्रे भगवान भोलेनाथाला अर्पण केल्याने घरात सुख आणि सौभाग्य वाढते श्रावण महिन्यामध्ये शनिवारी घराच्या मुख्य गेटवर दाव्या बाजूला किंवा उत्तर दिशेला लावणे शुभ मानले जाते शमी वृक्षाची निग नियमित पूजा केल्याने शनिदोषीही दूर होतात नंतरचं रोप आहे चंपा श्रावण महिन्यामध्ये घरामध्ये चंपा रोप लावल्याने भाग्य लाभते वास्तुनुषा चंपा वनस्पतीला सौभाग्याचे प्रतीक मानले गेलेले आहे घरामध्ये उत्तर पश्चिम दिशेला लावावे घरातील त्रास टाळण्यासाठी चंपारोप लावणे चांगले आहे नंतरचं रोप आहे बेलपत्र घरामध्ये बेलाचे पानांचे रोप लावल्यास शिवासोबतच लक्ष्मी ही प्रसन्न होते घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही पुराणांमध्ये ज्या ठिकाणी बेलपत्राचे रोप लावले जाते ते स्थान काशीसारखे पवित्र होते घरामध्ये बेलपत्राचे रोप लावल्याने अशुभ कर्मांचा प्रभाव नाहीसा होतो तसेच वरच्या वायूचा वाईट शक्तीचा घरावर कोणताही प्रभाव पडत नाही अशा एकादशी तिथीला किंवा गुरुवारी केळीचे झाड लावणे शुभ श्रावणात शुभ मानले जाते केळीचे झाड घरासमोर लावू नये तर मागे लावावे जागे अभावी घरात लावता येत नसेल तर आजूबाजूला जरूर लावा केळीच्या झाडाला रोज पाणी टाकल्याने वैवाहिक जीवनात आनंद येतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा